हॅलो मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही सगळ्या? आज मी इथे ढोबळी मिरची आणि कांद्याची भाजी करणार आहे. ढोबळ्या मिरचीची नेमकी काय भाजी करावी हा बऱ्याच वेळाला प्रश्न पडतो, तर मी आज ही एक वेगळी भाजी इथे दाखवणार आहे. त्यासाठी मी इथे एक ढोबळी मिरची आणि एक कांदा घेतला आहे. कांदा इथे मी हे बघा अशा प्रकारे थोडासा मोठाच कापून घेतलेला आहे, आणि ढोबळी मिरचीसुद्धा मी अगदी तशीच कापून घेतली आहे, थोड्याशा मोठ्या तुकड्यांमध्ये इथे कापून घेतलेली आहे. एका कढईत आता मी एक चमचा तेल गरम केले आहे. तेल गरम झाले की त्यामध्ये ही ढोबळी मिरची आणि हा कांदा एक मिनिटभर आपण फक्त परतून घ्यायचा आहे. कांदा आणि ढोबळी मिरची इथे आपल्याला खूप शिजवायचं नाही आहे, अगदी हलकंसं एक मिनिटभर फक्त परतून घ्यायचं आहे. हे बघा आता हे परतून झाले की ती मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे. त्यानंतर आता त्याच कढईत मी थोडासा लसूण घातला आहे, थोडंसं आलं घातलं आहे. यामध्ये मी तेल घातलेलं नाही आहे, आधीचंच तेल शिल्लक जे होतं त्यामध्येच मी हे लसूण, आलं आणि कांदा घातलेला आहे. आता आपण हे चांगलं लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. इकडे हा कांदा परतून होईपर्यंत आपण इकडे एक मसाला बनवून घेणार आहोत. इथे मी अर्धी वाटी दही घेतलेलं आहे, हे दही चांगलं फेटून घ्यायचं. दही चांगलं फेटून झालं की त्यामध्ये मी अर्धा चमचा इथे धने पावडर घातली आहे, एक चमचा घरगुती गरम मसाला इथे घातलेला आहे, पाव चमचा इथे हळद घालायची आणि अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची. हे मसाले आता आपण चांगले एकत्र करून घ्यायचे. हे बघा, हे छान असे मी मसाले सगळे एकत्र करून घेतलेले आहेत. इकडे आपला कांदाही बऱ्यापैकी परतून झालेला आहे, त्यामध्ये मी आता एक छोटा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे, तो यामध्ये घातला आहे. हा टोमॅटोसुद्धा एक दोन तीन मिनटं चांगला परतून घ्यायचा. टोमॅटो परतून झाला की त्यामध्ये मी आता ही बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे. कोथिंबीरसुद्धा एक दोन मिनटं फक्त परतून घ्यायची. वाटण्यासाठीचा हा मसाला आपला तयार झालेला आहे. हा जरा थंड होऊ द्यायचा आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन अगदी थोडंसं त्यामध्ये पाणी घालून चांगलं बारीक वाटून घ्यायचा. हे बघा, हे अशा प्रकारे मी हे वाटण बनवून घेतलेलं आहे. त्यानंतर त्याच कढईत मी आता पुन्हा दीड चमचा तेल गरम केलेले आहे, त्यामध्ये हे वाटण आता आपण चांगलं तेलावर परतून घ्यायचं आहे. यामध्ये मी थोडीशी कसुरी मेथी घातलेली आहे. आता एक दोन तीन मिनटं हे वाटण चांगलं परतून घ्यायचं. वाटण व्यवस्थित परतून झालं की त्यामध्ये आता आपण जो दह्याचा मसाला बनवून ठेवलेला आहे तो यामध्ये घालायचा. हा मसाला चांगला एकत्र करून घ्यायचा. यामध्ये आपण सगळे मसाले घातलेले आहेत, त्यामुळे वरनं आता इथे मसाला घालण्याची गरज नाही आहे. फक्त चांगलं एकत्र करून घ्यायचं आणि झाकण ठेवून याला चांगलं तेल सुटू द्यायचं. हे बघा, एक तीन चार मिनटानंतर छान असं तेल सुटायला सुरुवात झालेली आहे. यामध्ये आता हे आपण जे कांदा आणि ढोबळी मिरची परतून ठेवली होती ती यामध्ये घालायची. या मसाल्याबरोबर हे चांगलं एकत्र करून घ्यायचे. यामध्ये आता आपण चवीप्रमाणे मीठ घालायचे. मीठसुद्धा चांगले एकत्र करून घ्यायचे आणि यावरनं आता झाकण ठेवून एक दोन मिनटं फक्त याला वाफ येऊ द्यायचे. एक दोन मिनटानंतर इथे मी हे झाकण काढून घेत आहे. हे बघा, छान अशी ही ढोबळी मिरची आणि कांद्याची भाजी तयार झालेली आहे. थोडासा भाजीचा वेगळा प्रकार आहे. जर कुणाला ढोबळी मिरची आवडत नसेल किंवा ढोबळ्या मिरचीची काय भाजी बनवायची हा प्रश्न पडत असेल, तर हा वेगळा भाजीचा प्रकार नक्कीच तुम्ही बनवू शकता. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर व्हिडिओला शेअर करा.